नमस्कार, मी प्राजक्ता पाटील। एबी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। वाहन चोरणारे सराईत गुन्हेगार नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात। नवी मुंबई परिसरामध्ये वाहन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या चोरांना पकडण्याचे काम आता नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने हाती घेतले असल्याने धडक कामगिरीसह दोन आरोपींना 3,65,000 किमतीच्या 5 दोनचाकी गाड्यांसह जेरबंद करण्यात यश आले। फय्याज शेख आणि मुस्तफा सय्यद या दोन सराईत गुन्हेगारांना मुंबईतील वांद्रे इथून ताब्यात घेतले असून त्यांनी केलेल्या आणखी 5 गुन्ह्यांची उकल झाली आहे। अधिक माहिती उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे। एबी न्यूज मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद। वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ आहे। गेल्या वर्षी सुद्धा मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरीमध्ये वाढ होती। त्याप्रमाणे गेल्या वर्षी नवी मुंबई पोलिसनं 450 आसपास व्हेकल डिटेन केल्या होत्या आणि काही जप्त केल्या होत्या, चोरीच्या गाड्या पकडल्या होत्या। त्याप्रमाणे युनिट 2 क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचे पथक यासाठी पनवेल भागामधून चोरी होणाऱ्या गाड्यांसाठी नेमलं होतं आणि त्यांनी सापळा रचून 2 आरोपींना या ठिकाणी अटक केलेली आहे। एक फय्याज शेख 23 हा विंडो स्लायडिंगचं काम करणारा असून दुसरा मुस्तफा सय्यद म्हणून आहे, दोघे बांद्र्याचे आहेत आणि हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। यांच्याकडनं आतापर्यंत 3,65,000 रुपयाच्या 5 मोटरसायकल स्कूटी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये इथून 5 गुन्ह्यांची उकल झालेली असून त्यामध्ये पनवेल, कळंबोली, रबाळे आणि मुंबईचे 2 धारावी आणि गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये चोरी गेलेल्या 2 गाड्या नवी मुंबई पोलिसांच्या टीमनं क्राईम ब्रँचनं जप्त केल्या। यामध्ये पोलीस निरीक्षक गोरे, श्री पडतरे, रोंगे आणि पाटील व त्यांच्या सर्व टीमनं ही कामगिरी केली।